शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी कविता व कवितेवर आधारित प्रश्न मुलांना परीक्षेत कविता व त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात ते सोडवताना खालील गोष्टी लक्षात ठेवा प्रथम कविता काळजीपूर्वक वाचा व वा तिचा अर्थ समजून घ्या कवितेतील विशेष शब्दांकडे बारकाईने लक्ष द्या कवितेवर किमान तीन प्रश्न विचारले जातील प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय पारखून घ्या उत्तरे लिहिताना संभ्रम निर्माण झाल्यास कवितेतील संबंधित भाग पुन्हा वाचा पर्याय उत्तरांतील पहिलेच उत्तर बरोबर वाटले तरी घाई करू नका सर्व पर्याय बारकाईने वाचा खात्री करूनच योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा मुलांनो आता आपण सराव म्हणून एक कविता व त्यावरील प्रश्न पाहूयात मुलांना सुरुवातीला आपण ही कविता वाचूयात दूध भाकरी मजेत खातो भूभू करूनी पहारा करतो खुशाल झोपा आम्हास सांगतो शेताचीही राखन करतो धन्यापरी करी खरी माया सेवा करण्या तत्पर काया खाल्ल्या घरच्या भाकरीला जागतो इमानी सदा जागृत असतो मुलांना आता आपण यावरील प्रश्न पाहूयात प्रश्न एक वरील कवितेत कोणत्या प्राण्याबद्दलचे वर्णन आले आहे पर्याय क्रमांक एक बैल पर्याय क्रमांक दोन घोडा पर्याय क्रमांक तीन गाय आणि पर्याय क्रमांक चार कुत्रा स्पष्टीकरण मुलांना कवितेतील दूध भाकरी मजेत खातो भूभू करून पहारा करतो खुशाल झोपा अम्मास सांगतो शेताचीही राखण करतो ह्या ओळी वाचल्यावर भूभू करणारा प्राणी आहे कुत्रा आणि आपल्या शेताचे तसेच घराचे राखण देखील करणारा प्राणी कुत्रा आहे हे, हे लक्षात येते म्हणून पर्याय क्रमांक चार कुत्रा हे उत्तर बरोबर आहे प्रश्न दोन खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे या अर्थाची योग्य म्हण कोणती पर्याक्रमांक एक खाल्ल्या घरचे वाशे मोजणे पर्याक्रमांक दोन जशी देनावळ तशी धुनावळ पर्याक्रमांक तीन खाई त्याला खवखवे आणि पर्याय क्रमांक चार ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी स्पष्टीकरण मुलांना या प्रश्नाचे उत्तर आहे क्रमांक चार ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी प्रश्न तीन कवितेत वर्णन आलेल्या प्राण्याचा पुढीलपैकी कोणता गुण कवितेत आलेला नाही क्रमांक एक सेवाभावी वृत्ती क्रमांक दोन कार्यतत्परता पर्यायक्रमांक तीन स्वच्छंदीपणा आणि पर्याय क्रमांक चार इमानदारपणा स्पष्टीकरण मुलांना कवितेत सेवा करण्यात तत्पर काया म्हणजेच सेवाभावी वृत्ती कार्यतत्परता आणि इमानी सदा जागृत असतो म्हणजेच इमानदारपणा हे गुण आले आहेत म्हणजेच स्वच्छंदीपणा हा गुण आलेला नाही आणि आपल्याला कोणता गुण कवितेत आलेला नाही हे शोधायचे आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन स्वच्छंदीपणा हे उत्तर बरोबर आहे मुलांना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सरावासाठी प्रश्नपत्रिका दिली आहे